नमस्कार मित्रों, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण आलो आहोत किसान कृषी प्रदर्शन पुणे येथे। आज आपण आलो आहोत चिपकू या स्टॉलवर। जर आपल्याला सेंद्रिय शेती करायची असेल तर आपल्या पिकांना वेगवेगळ्या आळीपासून कीटकापासून जर वाचवायचं असेल तर अशा प्रकारचे जे ट्रॅप आहेत, जे चिकट टेप आहेत, काही ट्रॅप आहेत, वेगवेगळ्या स्टिक आहेत, अशा प्रकारे जर आपण यूज केला तर आपल्या फळांचा किंवा भाजीपाल्यांचा जो काही नाश होणार आहे कीटकांपासून तो नक्कीच वाचणार आहे। तर पाहूयात याबद्दलची अधिक माहिती। सुनील गायपड आणि आमच्या कंपनीचं नाव टर्निंग पॉईंट नॅचरल केअर आहे। आमची कंपनी पुण्यामधूनच आहे। बेसिकली आमचा ब्रँड जो आहे चिपकू, तुम्ही पाहू शकता चिपकू। तर आम्ही जे काय काम करतो आहे ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी, हे जे बऱ्याचदा आता होत आहे असं की ऑर्गॅनिक फार्मिंग करणं म्हणजे नेमकं शेतकऱ्याला बरेचसे प्रॉब्लेम येत असतात, तर त्या प्रॉब्लेमवरती आपण असे सोल्युशन्स देतो जे नॅचरल आहेत। त्याच्यामध्ये आपण करतो काय, आपला चिपकू ब्रँड बेसिकली जे किड्यांना आकर्षित करण्याचं आपण काम करतो आपल्या ट्रॅपमध्ये, आणि ट्रॅपमध्ये पकडून आपण त्यांना कंट्रोलमध्ये आणतो। आता ह्याच्यामध्ये प्रकार जर आपण पाहिलेत तर एक मिनटं मी दाखवतो, चालेल पुढे पुढे। ह्याच्यामध्ये हा येलो स्टिकी ट्रॅप आहे। आता कसं होतं की किड्यांना मारण्यासाठी विषारी औषधं मारली जातात, त्याच्याऐवजी जर हा ट्रॅप आपण लावला तर त्याच्या कलरला किडे आकर्षित होतात आणि त्याच्यावरती येऊन चिटकून बसतात। बसल्यानंतर त्यांचं पुढचं पॉप्युलेशन थांबतं। तर हा एक प्रकार झाला। दुसरा फळमाशीचा एक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये आपण आंबा सडलेला पाहतो, एक मिनटा तो ट्रॅप आहे। हा एक ट्रॅप आहे मॅक्स प्लसचा, जो आंब्याच्या झाडावरती येणाऱ्या किडीसाठी वापरला जातो। त्याची जी माशी आहे ह्याच्या वासाने आतमध्ये आकर्षित होते, आतमध्ये पडते आणि त्याच्यामध्येच मरते। तर थोडक्यात आमचा मोटो कसा आहे की शेतकऱ्यांनी नॅचरल गोष्टींकडे लक्ष द्यावं। हे जे काय अट्रॅक्शनचे मेथड्स आहेत ह्या सगळ्या नॅचरल आहेत आणि ह्याची कॉस्ट पण खूप कमी येते। कीटकनाशकांच्या प्रमाणामध्ये ह्याचा खर्च खूप कमी आहे। तर आम्ही बऱ्याचदा असं प्रमोट करतो की शेतकऱ्यांनी ऑर्गॅनिक जर करताना ह्या गोष्टी वापरल्या तर ह्याच्यामध्ये मॉनिटरिंगसुद्धा होतं आणि मास ट्रॅपिंग पण होतं। मॉनिटरिंग म्हणजे कसं की ट्रॅप लावला आपण सुरुवातीला, त्याच्यामध्ये किती प्रमाणात कीड येते ते आपल्या लक्षात यायला सुरुवात होते की चार किडे आज पडलेले आहेत, तर त्यानुसार तो त्याच्यावरती पुढची ॲक्शन घेऊ शकतो आणि पुढचा होणारं नुकसान त्याचं टळतं। दुसऱ्या ट्रॅपची पण मी माहिती देतो। त्याच्यामध्ये प्रत्येक किडीनुसार वेगवेगळा ट्रॅप असतो। आता जिथं आपण आळ्या पाहतो झाडांवरती किंवा फळावरती ज्या आळ्या आलेल्या असतात, त्याच्यामध्ये हा फनल ट्रॅप वापरला जातो। ह्याच्यामध्ये प्रत्येक एका आळीला किंवा त्याच्या पाकोळीला आकर्षण करणारी जी काही लूर आहे त्या लूरला ह्याच्यामध्ये लावलं जातं, त्याच्या वासानी पाकोळी आत येते आणि आतमध्ये पकडली जाते। हा फनल ट्रॅप झाला। असाच प्रकार हा वॉटर ट्रॅपचा आहे। तो वांग्यामध्ये कीड आपण पाहतो, वांगे कापल्यानंतर त्यात आळी निघते, तर त्याच्या पाकोळीला पकडण्यासाठी हा वॉटर ट्रॅप वापरला जातो। ह्याची मेथड अशी की ह्याच्यामध्ये पाणी टाकलं जातं, मध्ये लूर लावलेला आहे, त्या लूरच्या वासाने पाकोळी येणार आणि ह्याच्यामध्ये पकडली जाणार। तर ह्या सगळ्या अट्रॅक्शन मेथडचे वेगवेगळे ट्रॅप्स आहेत, त्याच्यामुळे आमच्या कंपनीचं नाव चिपकू ट्रॅप आम्ही ठेवलेलं आहे। शेतकऱ्यांना जर हे ट्रॅप हवे असतील तर आमचे ऑनलाईन स्टोअरसुद्धा आहेत, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, सर्व ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरती आम्ही अवेलेबल आहोत। दुसरं म्हणजे आमचं डिस्ट्रीब्युटर नेटवर्क पण आहे, तर ऑल ओवर महाराष्ट्र, ऑल ओवर इंडिया सगळीकडे आमचे प्रोडक्ट्स मिळू शकतात इझिली। तसंही नाही मिळालं तर तुम्ही चिपकू डॉट इन किंवा tpncorganic.com ही आमची वेबसाईट आहे, त्याच्यावरती सर्च करून पाहू शकता। मी आमचा नंबरसुद्धा सांगतो, जर कोणाला माहिती हवी असेल तर आमचा नंबर आहे 99223023, त्याच्यावर तुम्ही कॉल करा। तुम्हाला प्रोडक्टची माहिती किंवा फ्रँचायझी हवी असेल तर त्याच्याबद्दलची माहिती आम्ही देऊ शकतो आणि नक्कीच आम्ही शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कधी अवेलेबल आहोत, तर तुम्ही बिंदास कॉल करू शकता। धन्यवाद।